उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला संध्याकाळी समाप्त झाला. आता त्या टप्प्यात विधानसभेच्या 61 जागांसाठी रविवारी म्हणजेच 27 फेब्रुवारीला मतदान झालं. 5व्या टप्प्यात अयोध्येबरोबरच एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ले असणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीतील मतदान होणार असल्याने 5व्या टप्प्याचं महत्व वाढलंय. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. त्यातील 231 जागांसाठी पहिल्या 4 टप्प्यात मतदान झालंय. आता अखेरच्या 2 टप्प्यांसाठी 3 आणि 7 मार्चला मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या देशात सर्वाधिक महत्व असलेल्या उत्तर प्रदेशातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र अयोध्येत भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतीये. अयोध्येत होणारं राम मंदिर हा भाजपसाठी संपूर्ण देशभरात राजकीय भांडवलाचा विषय ठरला असला तरीही खुद्द अयोध्येत मात्र या मंदिराच्या निर्माण कार्यावेळी ठिकठिकाणी जी पाडापाडी केली जात आहे त्यावरून स्थानिक नागरिक, अन्य मंदिर पुजारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भाजपच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा मोठा फटका यावेळी भाजपला बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. येथील एक गमतीचा भाग असा की अयोध्येत तब्बल 15,000 छोटी मोठी मंदिर आहेत. या मंदिराचे पुजारी आपलंच मंदिर हे मूळ राम मंदिर असल्याचं भासवून आजपर्यंत तिथे मोठी गर्दी जमवत असतात. त्यामुळे तेथील पुजारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा धंदाही चांगला चालतोय. पण आता अयोध्येत मोठ्या स्वरूपात मुख्य राम मंदिर उभं राहणार असल्यानं या छोट्या मंदिराकडे कोणी फिरकणार नाही, त्यामुळे आपला बाजार आता उठणार या धास्तीनं त्या मंदिराचे पुजारी आणि व्यापारी नाराज झाले आहेत. तसेच मुख्य मंदिराकडे जाणारा रस्ता हा 4 पदरी केला जात असल्याने त्याच्या आसपासच्या दुकानांची व घरांची देखील मोठ्या प्रमाणात पाडापाडी केली जाणार आहे. त्यामुळे तेथील नागरिक आणि दुकानदारही नाराज दिसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या पाडापाडीच्या बदल्यात सरकारने दिलेली नुकसान भरपाई अत्यल्प आहे आणि त्यातून दुसरीकडे दुकान विकत घेणं कठीण आहे. गेल्या निवडणुकीत अयोध्येच्या परिसरातील 5ही विधानसभेच्या जागा भाजपनं जिंकल्या होत्या. पुजारी नाराज, व्यापारी नाराज, दुकानदार नाराज, ब्राह्मण परेशान, मुस्लिम यादवांची साथ नाही अशा स्थितीत भाजपला हा गड वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. स्थानिक भाजप आमदार येथील गेल्या 5 वर्षात लोकांची चौकशी करायला आले नाही अशी स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांना इथे वारंवार यावं लागतंय. अशा स्थितीत येथील निकाल विपरीत लागू शकतो ही धास्ती भाजपच्या नेत्यांना सध्या सतावू लागली आहे.